नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 30 साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट असं कटिंग कसं करायचं ते बघूयात. म्हणजे काय होणार आहे, आपल्याला 30 साईजचा ब्लाऊज कटिंग करताना कुठलाही राऊंड न वापरता आणि कुठला चार्टमधले मापी कटोरी वाढवायची न घेता आपण फक्त एक ट्रिक वापरायची आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कटोरी डायरेक्ट वाढवणार आहोत आपण. तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल की डायरेक्ट कटोरी कुठलंच माप न घेता डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची आणि ते एकदम परफेक्ट. तर बघा आपण इथं काय केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे मी डायरेक्ट कटोरी कसं वाढवणार आहे आणि कशा पद्धतीनं वाढवणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर एक व्हिडिओ बघितला ना तुम्ही प्रत्येक साईजचा ब्लाऊजचं कटिंग अशा पद्धतीनं सहज आणि एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता. म्हणून इथं तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण त्यामधले महत्त्वाचे पॉईंट मिस झालं तर आपल्याला लक्षात येणार नाही. सर्वात अगोदर तुमच्या ब्लाऊजची साईज तुम्हाला डिसाईड करून घ्यायची आहे, कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे. मी इथं 30 साईजचा बनवत आहे, तर अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजचं कटिंग करायचं आहे मी इथं 30 साईजचं दाखवत आहे तुम्हाला. सर्वात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे, तेवढी तुमची जेवढी उंची आहे ब्लाऊजची तेवढी घ्यायची, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथं माझ्या ब्लाऊजची उंची 12.5 तयार आहे, अर्धा 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे बरोबर 13.5 इंच घेतलेलं आहे. नेहमी आपण उंचीमध्ये 1 इंच मिक्स करत आहोत. 12.5 आहे तर आपण इथं 13.5 घेतलेलं आहे. तर उंची कमी जास्त प्रत्येकाच्या ब्लाऊजची उंची कमी जास्त असते, त्यामुळं त्या उंचीच्या प्रमाणात तुम्हाला उंची घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे आहे ते कट करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला माप काढताना आपला हा पेपर आपल्याला बरोबर बसतो. हे झालेलं आहे आपण उंची. उंची झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं इकडच्या साईडला बंद बाजूचं जे आहे आपल्या साईडला तिथं 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण बाजूवरती 1.5 इंच अंतर. हे अंतर कशासाठी, तर हे अंतर कटोरी वाढवण्यासाठी आहे आणि त्याचबरोबर हे अंतर जे वाढवलेलं आहे ते आपल्याला फक्त समोरची जी बाजू आहे त्याच्यासाठी घेणार आहोत. पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस ते अंतर आपल्याला कट करायचं आहे, कारण आपण कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर घेतलेलं आहे. म्हणून पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस हे अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फक्त समोरच्या ब्लाऊजसाठी हे कटोरी वाढवण्यासाठी आहे आणि ह्याच्या पुढं आपल्याला मापे टाकायचे आहेत. हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले ना तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो, चुकत नाही. ह्याच्यासमोर मापे टाकायचे, हे सोडलेलं अंतर सोडून त्याच्या पुढं मापं टाकायचे. तर 30 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, तर तुम्ही इथं 2.25 इंचही घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही, म्हणजे 2 इंच घेतलं तर शोल्डर वगैरे उतरत नाही, परफेक्ट बसतं. म्हणून 30 साईजच्या ब्लाऊजला 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते इथं घ्यायचं आहे 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपलं तयार 2.5 इंच होईल. तर आता इथं समोरचा गळा इथं घ्यायचा आहे आपल्याला. तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार इथं गळा घ्यायचा आहे. जितका ब्लाऊजचा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचं. इथं 5 आहे तर 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं, म्हणजे 5.5 इंच आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर खालीही आपण बरोबर 2 इंच आहे का बघायचं आणि बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं आपल्याला समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. समोर आपण इथं गोलाकार दिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, तर मुंडा आपल्याला 30 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं मुंडा घेणार आहोत. 5.5 इंच 5.5 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपल्याला खालीही 3 इंच आहे का बघायचं आणि डबल माप करून हे आपल्याला सरळ लाईन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे, याच्यापुढे आपल्याला छातीचा 4th भाग घ्यायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं, म्हणजे 30चा 4th भाग येतो 7.5 इंच आणि पुढचे जे आहे ते 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आणि हे आपल्याला असं सरळ मार्क करून घ्यायचं आहे. सरळ मार्क केल्याच्या नंतर आपल्याला इतर 1.5 इंच घ्यायचं आहे. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा जो मुंडा आहे 1 इंचाचा, मुंड्याला आकार देताना ह्याचा मध्य काढायचा आहे. 5.5चा मध्य येतो 2.25 इंच. तसं जमत नसेल तर असा डबल फोल्ड पेपर करायचा आहे, हा टेप करायचा आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे आपलं बरोबर मध्य आलेलं आहे, तर हे मध्य आलेलं आहे तिथून आपल्याला असा हा आकार द्यायचा आहे आणि दुसरा जो आकार आहे तो आपल्याला असा द्यायचा आहे. तर असे अशा प्रकारे दोन्ही आपले आकार तयार आहेत. म्हणजे हे आपलं छातीचा 4th भाग, हा छातीचा 4th भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन आहे. तर इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही, आपण दुसरी क्रॉसपट्टी तयार करायची आहे. आपण क्रॉसपट्टी सहज काढू शकतो, पण
कटोरी वाढवताना प्रॉब्लेम येतात म्हणून आपण इथं दुसरी क्रॉस पट्टी काढायची आहे. आता इथं बघा खालच्या साईडने 2 इंच अंतर घ्यायचं आहे असं. इथंही 2 इंच अंतर घ्यायचं आणि हा बॉक्स तयार करायचा आहे 2 इंचाचा. दोन इंचाचा बॉक्स केलेला आहे तिथं वरती लगेच आपल्याला परत इथं 2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे हे 2 इंचाचा बॉक्स केला आहे त्याच्यावरती आपल्याला परत 2 इंच घ्यायचं आहे. हे 2 इंच घेतलेलं आहे तिथून इथं समोरच्या गळ्याच्या तिथं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत. आता बघा इथून इकडं आपल्याला माप टाकायचं आहे. तर आता आपण काय करायचं आहे हे आपलं याच्या पुढं 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे छातीचा 4th भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण मिक्स केलेलं आहे म्हणजे 7.5, 8 आणि 9 इंचाचा मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीनं 4.5 येतो 9 9चा मध्य 4.5 येतो. 4.5 वरती असं मार्क करायचं आहे किंवा तसं तुम्हाला जमत नसेल तर टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे. बघा 4.5 आहे हे आपलं. इथं आपण मध्याला मार्क केलं आहे तर हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे. हे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. इथं ही क्रॉस लाईन आखल्याच्या नंतर आता हे क्रॉस लाईनचा मध्य काढून घ्यायचा आपल्याला. जितकं येईल तितक्याचा मध्य काढायचा आहे. साईजनुसार हे कमी जास्त होऊ शकतं. याचा मध्य काढायचा आहे. गणित करत बसायचं नाही. टेप जो आहे तो फोल्ड करायचा. आपलं माप डबल निघतं आपल्याला. त्याच्यानंतर हे आपण माप घेतलेलं आहे. तिथं खाली आपल्याला 2 इंच अंतर घ्यायचं आहे. सॉरी 2 नाही 2.5 इंच आपल्याला इथं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे आपण हा मध्य काढला आहे त्याच्या खाली आपल्याला 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे. बरोबर 2.5 इंच आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे. इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत आता. म्हणून आपल्याला हे टक्स आहे आपला हा खाली 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या तिथं आकार देताना इथं 1 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि परत इथल्या बाजूनी जो 1 इंचाचा आकार दिला मुंड्याला आपण तिथून खाली 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. जास्ती सरळ घ्यायचं नाही. थोडंसं असं क्रॉसमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते आपल्याला असे गोलमध्ये जोडायचे आहे. तर इथं बघा आपण खूप सहज सोप्या पद्धतीनं आपण ही कटोरी तयार केलेली आहे. तर आता आपण इकडची कटोरी तयार झालेली आहे. तर हे जे पॉईंट आहेत आपले क्रॉसमध्ये हेही मार्क करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीनं आपली ही कटोरी तयार झालेली आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं. कटिंग करताना कसं कट करायचं ते बघूया. कटिंग करताना अगोदर काय करायचं आहे आपल्याला इकडचा जो एक्स्ट्रा आहे ते कट करायचं. त्याच्यानंतर पाठीमागचा मुंडा अगोदर कट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदीला कट मारायचा आहे. आणि इथं ही गळारुंदी आहे इथं कट मारायचा आहे. आणि हे पाठीमागच्या भागासाठी आपलं हे 1.5 इंच अंतर वाढवलेलं नसतं त्यामुळं हे क्रॉस आहे इथपर्यंत आपल्याला असं हे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे खालच्या साईडचं आपल्याला परत पाठीमागचं कट करता येतं. दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आपल्याला इथून. आणि मग इथपर्यंत कट करून दोन्ही भाग वेगळे करायचे आणि मगच कटिंग करायचं. नाहीतर कटिंग चुकतं आपलं. हे साईडला ठेवायचं आहे. आणि ही आता जशी क्रॉसपट्टी आपण निघत नाही सांगितल्याप्रमाणे जसं कटोरी आहे आपली आकार दिलेला आपण त्या पद्धतीने इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे असं. काय असतं म्हणजे कटोरी वाढवताना प्रॉब्लेम येतात. छोटी मोठी कटोरी असते त्यामुळं ते अडचण येते ब्लाऊजचं. म्हणून हे असं आपण कटोरी कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट येते. एकदम दोन्ही पॉईंट एकमेकावरती ठेवायचे. आणि एक्स्ट्रा जे अंतर आहे ते आपल्याला हे असं क्रॉसमध्ये कट करायचं आहे. प्रत्येक वेळेस कटिंग करताना एक्स्ट्रा अंतर होतंच. बघू शकता तुम्ही ही कटोरी एकदम परफेक्ट अशी गोल आलेली आहे. ह्यामध्ये काहीच बदल करायची गरज नाही. आता वाढवायची नाही. डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे आपण त्यामुळं ती कटोरी तुम्ही वाढवायची नाही. जशाच तशी कपड्यावरती ठेवायची आहे. बघा
बघू शकता एकदम सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे. तर आता समोरचा भाग आहे कटोरी आहे. आपण आता पाठीमागचा भाग तयार करू आणि मग आपण क्रॉसपट्टी पण काढायची आहे. तर आता आपण ही क्रॉसमध्ये खाली सरळ असंच हे अंतर 1.5 इंचाचं पूर्ण बाजूसाठी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवा तितका पाठीमागचा गळा घेऊ शकता तुम्ही. तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्हाला हा गळा घ्यायचा आहे. तर मी 10 इंच घेतलेला आहे. 10 इंच जिथं घेतलं आहे तिथं 2 इंचावरती परत मार्क करायचा आहे म्हणजे गळा रुंदी आपली. आणि हे असं आणि इथं तो हवा तो तुम्ही इथं आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला. हे कट करायचं आहे. तर बघा हे आपलं झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं कटिंग आहे. हे जे आकार आहे ते असे आले पाहिजे. पाठीमागचा जास्त समोरचा कमी हे आकार आले तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसतो नाही तर बसत नाही. त्यामुळं हे आकार जे आहे ते परफेक्ट असे आले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपलं हे झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. आता इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला. तर क्रॉसपट्टी किती काढायची? क्रॉसपट्टी खूप सोप्या पद्धतीने निघते पण कटोरी वाढवताना प्रॉब्लेम येतात म्हणून तो आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. तर क्रॉसपट्टी आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे 7.5 इंच आपलं तयार आहे माप. छातीचा चौथा भाग म्हणजे इथं आपण अगोदर 7.5 इंच घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन 7.5, 8 आणि 9 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. म्हणजे आपण जितकं घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला क्रॉसपट्टी लागते त्यामुळं आपण ते घेतलेलं आहे. तर आता आपण इकडच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हुकलुकपट्टी साईड आहे त्या साईडला 3 इंच आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच. परत इथंही आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे असं आपण आता इथं का असं करत आहे तर आकार देण्यासाठी आपल्याला असं करायचं आहे. म्हणजे आकार आपला परफेक्ट आणि व्यवस्थित येतो क्रॉसपट्टीचा. क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित आल्यानंतर कटोरी जी आहे ती आपली व्यवस्थित आपल्याला लावता येते. आता हे झालेलं आहे. वर्दी आपला अर्धा आहे त्या 1/2 इंचापासून आपल्याला इकडं कर्वमध्ये गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर असं आपल्याला खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. हा आपला पाठीमागचा भाग आहे. साईड पट्टी आहे आपली ही कटोरी आणि ही आपली क्रॉसपट्टी. तर अशा पद्धतीनं मी इथं संपूर्ण तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे अशी सोपी पद्धत प्रत्येकाला आली पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.